नमस्कार, वीकेबी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. संविधान दिनानिमित्त भीम आर्मी तर्फे नागपूरच्या संविधान चौकात साजरा करण्यात आला वॉक फॉर संविधान कार्यक्रम. कार्यक्रमाला पालकमंत्र्यांची हजेरी. नागपूर महानगरपालिकेत संविधान दिन साजरा. महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह संविधान उद्देशिकेचे करण्यात आले सामूहिक वाचन. आणि फडणवीस चंद्रकांत पाटील यांच्यानंतर भाकितांचं टेंडर आता नारायण राणेंकडे. नवाब मलिकांचा राणेंच्या वक्तव्यावर जोरदार पलटवार. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त संविधान चौकात भीम आर्मीच्या वतीने वॉक फॉर संविधान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून अभिवादन केले. त्याच दरम्यान प्रसार माध्यमांसोबत चर्चा करताना आपले मत व्यक्त केले. डॉक्टर नितीन राऊत संविधान दिनानिमित्त बोलताना म्हणाले की आज संविधान दिनाला 72 वर्षे पूर्ण झाली असून त्या काळात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि प्रधानमंत्री राजेंद्र प्रसाद यांनी संविधानाची पायाभरणी केली. तसेच या संविधानाला आत्मसात करून या भारतात पूर्णपणे रुजू करण्याचं काम केलं. भारताच्या संविधानाच्या हा आदर्श असा दिवस आहे. गेल्या 72 वर्षापासनं या देशामध्ये हे भारतीय संविधान मोठ्या गुण्यागोविंदानं नांदत आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत आला. काँग्रेस पक्षानं त्या काळामध्ये संविधानची पायाभरणी केली आणि काँग्रेस पक्षाच्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी याला आत्मसात करून या देशात पूर्णपणे रुजू करण्याचं काम केलेलं आहे. लोक त्यावेळेला म्हणायचे की हे संविधान किती दिवस चालणार आहे, परंतु आज 72 वर्ष पूर्ण झालेत हे संविधान या ठिकाणी चालतं आहे. संविधानाच्या या संविधान सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असं म्हटलेलं होतं की या संविधानाला देशात जोपर्यंत धोका नाही, जोपर्यंत लोक व्यक्तिपूजेच्या आहारी जात नाही. शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की आता शेतकरी आंदोलनाला जवळपास 1 वर्ष होत आले असून आता काही दिवसांआधी पंतप्रधान मोदींनी कृषी कायदे मागे घेतले, पण तेही शेतकऱ्यांसोबत कोणतीच चर्चा न घेता थेट प्रसार माध्यमांद्वारे जाहीर केले, म्हणून देशातील शेतकऱ्यांचा मोदींच्या शब्दांवर विश्वास नाही, असेही त्यांनी सांगितले. तसेच संविधानानुसार कृषी कायदे हा विषय केंद्राचा नसून राज्य सरकारचा आहे आणि म्हणून केंद्राने हे कृषी कायदे बनवून संविधानाचे उल्लंघन केले आहे, असेही ते म्हणाले. कृषीच्या कायद्यासंबंधी संविधानाची तरतूद आहे, ही त्या तरतुदीनुसार ते अधिकार हे राज्य सरकारला आहेत, केंद्र सरकारला नाही. आणि केंद्र सरकारने त्या ठिकाणी हा कायदा आणत असताना राज्यसभेमध्ये तो कायदा जेव्हा आला तेव्हा त्या ठिकाणचं संविधानाचे जे अधिकार आहेत ते पायदळी तुडवण्याचं काम या ठिकाणी घडलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आपलं संविधान आज खरं उतरलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी ते या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. आणि हे घडत असताना इतर देशामध्ये जर आपण वळून पाहिलं, शिकागोच्या विद्यापीठामध्ये जे ज्या लोकांनी संशोधन केलं त्यांनी म्हटलं की अनेक देश असे आहेत की ज्यामध्ये संविधान 2 वर्षे टिकलं नाही आणि आज भारताचे संविधान इतके वर्ष टिकलेलं आहे. बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणाले होते, जेव्हा कुंजरूंनी असाच प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता. कुंजरू हे मोठं व्यक्तिमत्व होतं या देशामध्ये आणि त्यांचे विचार प्रगल्भ होते. अशा लोकांना उत्तर देताना बाबासाहेबांनी सामाजिक आणि आर्थिक समता जोपर्यंत या देशामध्ये प्रगल्भित होत नाही तोपर्यंत या देशाला धोका राहणार आहे. त्यामुळं आज
26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त मनपा केंद्रीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. आपल्या भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये विविध धर्मांचे असंख्य लोक राहतात, तरीसुद्धा आपल्या देशाची ओळख ही एक भारतीय म्हणूनच पुढे येते. भारतीय लोकशाही जगातील सर्वोत्तम लोकशाही असून भारतीय संविधानामुळे आपला देश एक संघ आहे. या संविधानामुळे देशाची एकता व अखंडता टिकून आहे व त्यामुळेच आपल्या संविधानाचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे मनोगत नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी संविधान दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात व्यक्त केले. यावेळी त्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. त्यांच्या पाठोपाठ उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुद्धा संविधान उद्देशिकेचे सामूहिकरित्या वाचन केले. या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, सहाय्यक आयुक्त महेश धामेचा यांच्यासह अनेक मान्यवर व अधिकारी वर्ग उपस्थित होता. राज्यातील आघाडी सरकार मार्च मध्ये कोसळणार असून त्यानंतर राज्यात भाजपचं सरकार येणार असल्याचा नारायण राणेंच्या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जोरदार पलटवार केला आहे. हे सरकार पडणार अशी भविष्यवाणी देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा केली, त्यानंतर त्यांची ही मक्तेदारी चंद्रकांत पाटलांनी घेतली आणि आता हे टेंडर नारायण राणे यांनी घेतलं असून काही लोकांकडे 23 वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता त्या कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावं लागतंय, असा जोरदार टोलाही त्यांनी राणे यांना मारला. देवेंद्र फडणवीस साहेब हे भविष्यवाणी करून थकले. त्यांच्या भविष्यवाणी हे खरी होत नाही. नंतर ही जबाबदारी चंद्रकांत पाटील साहेबांकडे होती. ते झोपेतून उठत होते आणि घोषणा करत होते. आता राणे साहेबांनी ते मोर्चा सांभाळलेला आहे. 23 वर्ष आधी ते मुख्यमंत्री होते. त्या काळापासून त्यांचे कार्यकर्ते नवसाचे बोकड, नवसाचे कोंबड्या इतके आणून देत आहे, त्यांना दाखवत आहे की त्यांना बोलल्याशिवाय पर्याय नाही. आमचं सरकार खंबीर आहे, 5 वर्ष पूर्ण करेल आणि आधीच मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की आम्ही 5 वर्षासाठी सत्तेत आलो नाही, महाराष्ट्राची जनता आमच्यासोबत आहे. आम्ही महाराष्ट्रावर कमीत कमी 25 वर्ष महाविकास आघाडीचे सरकार राहील. आता भाजपचे जुने नेते थकले, आता नवीन प्लेयरला जबाबदारी दिलेली आहे. आता ते बोलत राहतील पण बोलल्यानंतर कुठलंही सरकार जात नाही. महाराष्ट्र में सरकार बनने के बाद देवेंद्र फडणवीस जी ये भविष्यवाणी करते रहे कि महीने में, 2 महीने में, 4 महीने में सरकार गिर जाएगी. सरकार गिर नहीं रही है. उसके बाद फिर ये जिम्मेदारी चंद्रकांत पाटिल जी ने ली. सपने से उठते थे और कल गिरेगी, परसों गिरेगी सरकार, ये घोषणा कर देते थे. अब नई जिम्मेदारी राणे साहब को दी गई है. 23 साल पहले वो महाराष्ट्र के मुख्यमंत्री थे. मुख्यमंत्री पद हासिल करने के लिए वे कांग्रेस में गए. कांग्रेस से फिर निकल के अब बीजेपी में गए. उनके कार्यकर्ताओं ने मन्नत मान कर इतने बकरे पाल लिए, मुर्गियां पाल ली. उन अंडों से लाखों की तादाद में मुर्गियां हो गई हैं, लेकिन बकरे और मुर्गियां पाल लेने से, मन्नत रख लेने से सरकारें नहीं गिरती, नहीं बनती. पहले भविष्यवाणी से सरकार गिर रही थी, अब सपनों से सरकार गिर रही थी. अब मन्नत से सरकार गिरेगी कोई सोच रहा है तो हमें लगता है गलतफहमी है. हमारी सरकार 5 साल पूरा करेगी और मुख्यमंत्री महोदय ने पहले ही कहा था कि हमने ये जो गठबंधन बनाया है ये 5 साल के नहीं लिए, 25 साल के लिए है. महाराष्ट्र की जनता हमारे साथ है, हम 25 साल पूरा करेंगे. बीजेपी के राष्ट्रीय अध्यक्ष भी बोल गए थे कि सरकार को उखाड़ के फेंक देंगे. सरकारें उखाड़ी नहीं जाती, सरकारें बिठाई नहीं जाती. सरकारें जनता जिन्हें चुनती है बहुमत के आधार पर बनाई जाती है. बहुमत हमारे साथ है. ना हमारे विधायक बिकेंगे ना डरेंगे. हम 5 साल पूरा करेंगे और जनता हमें बार बार मौका देगी, ये बीजेपी को समझना पड़ेगा. मध्ये केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करण्याचं काम हे भाजपचं सरकार करते हे स्पष्ट आहे.
ते सूचना करताय, नंतर धाडी पडताय. पण या धाडीला, या कारवायाला आमच्या सरकार किंवा मंत्री किंवा कार्यकर्ते नेते अजिबात घाबरणार नाही. जे काही कायदेशीर लढा असतील, न्यायालयात असतील, ते लढा देतील. आणि कितीही त्यांनी या यंत्रणेचा गैरवापर केला तरी हे सरकार पडू शकत नाही हे भाजपवाल्यांना कळलं पाहिजे. लेकिन ऐसा नहीं मुस्लिम ठीक है उनमें कम टीकाकरण हुआ होगा, लेकिन मुस्लिम समाज ने बहिष्कार किया है. अगर ये कोई सोच रहा है तो हमें लगता है ये गलती है. निश्चित रूप से उनमें भी जन जागृति पैदा की जा रही है. उनके जो आलिम है, मौलाना है, उनके समाज के बड़े लोग हैं, वो भी लोगों को समझा रहे हैं. और महाराष्ट्र में कुछ जिलों में बहुत समाधानकारक काम है, कुछ जिलों में अभी भी जिस प्रकार से टीकाकरण होना था नहीं हो पा रहा है. कल कैबिनेट में उसको लेके चर्चा की गई है. अलग अलग तरीके से कुछ फैसले किए जाएंगे हर जिले में ताकि 100% टीकाकरण हो. शुक्रवार 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त वर्धा शहरात वर्धा जिल्हा पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅली दरम्यान बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील पेट्रोल पंप हटवण्याची मागणी करण्यात आली. सदर रॅली शहरातील महात्मा गांधी पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, तुकडोजी महाराज चौक, शास्त्री चौक, बजाज चौक, बढे चौक, इतवारा चौक या सर्व चौकातून पार पडत सरतेशेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आली व इथेच या रॅलीचा समारोप झाला. तसेच या समितीतर्फे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथे व्याख्यान व संविधान संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाद्वारे संविधानाविषयी माहिती व जनजागृती करण्यात येणार आहे. वर्धेत काढलेल्या या रॅलीमध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. भारतीय लोकशाहीचं संविधान लिहिलं, त्या माध्यमातून या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालेलं आहे. परंतु ज्यांनी या भारताचं संविधान लिहिलं त्यांच्याच पुतळ्याच्या जवळ पेट्रोल पंप तयार होत आहे, जो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिसरामध्ये अनेक कार्यक्रम होत असतात, पूर्ण वर्षभर कार्यक्रम सुरू असतात आणि त्याच्या बाजूला पेट्रोल पंप होऊ नये याकरता पुरोगामी विचाराच्या सर्व संघटनाची मागणी असतानासुद्धा की या बाईक रॅलीमध्ये मोठा सहभाग आहे. आज 26 नोव्हेंबर आहे आणि आज या देशाने संविधान स्वीकारलं आणि आज संविधान दिन म्हणून आपण याला देशभर साजरा करत असतो. याच संविधान दिनी आज आम्ही या ठिकाणी पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या वतीने वर्धेतील सर्व पुरोगामी परिवर्तनवादी आंबेडकरी संघटनांच्या वतीने भव्य अशी आम्ही बाईक रॅली आज काढतो आहे. आणि या सरकारला ठणकावून सांगतो आहे, या SP साहेबांना ठणकावून सांगतो आहे, या कलेक्टर महोदयांना ठणकावून सांगतो आहे, या पालकमंत्री महोदयांना ठणकावून सांगतोय की हे पेट्रोल पंप तुम्हाला हटवावंच लागेल. जोपर्यंत तुम्ही पेट्रोल पंप हटवणार नाही तोपर्यंत याच संविधानाच्या मार्गाने. संविधान दिनानिमित्त आमच्या वर्धा शहरातून प्रत्येक वार्डावार्डातून रॅली निघत आहे. आम्ही ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आयोजित केलेली आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जो या निर्लज्ज शासनाने पेट्रोल पंप उभारलेला आहे, गेल्या 4 महिन्यापासून आम्ही यांच्यासोबत यांना म्हणत विनंती केलेली आहे, यांना वारंवार बोलत आहो, तरी पण सुद्धा अजूनपर्यंत या ठिकाणी यांनी पेट्रोल पंप हटवलेला नाही. आंदोलने झालेली आहे, मोठमोठे मोर्चे झालेले आहेत. आम्ही इवन एवढंच नाही तर सर्व मंत्र्यांना निवेदनं दिलेले आहे, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, परंतु हे झोपे गेलेलं शासन अजूनपर्यंत जागे झालेले नाही. या जागे करण्यासाठी, या शासनाला जागे करण्यासाठी आमचा संपूर्ण बहुजन समाज आणि जय भीमवाला समाज आज यांना हे दाखवून देत आहे की तुम्हाला आम्ही पेट्रोल पंप हे बंद करण्यासाठी. 2012 26 नोव्हेंबर रोजी आम आदमी पार्टीचे गठन करण्यात आले होते, म्हणून आज आपचा 9वा वर्धापन दिन तसेच संविधान दिनी 26/11 हुतात्मा यांना श्रद्धांजली देण्यात आली. वर्धा येथील शास्त्री चौकातील गुरु नानक सभागृहात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. वर्धा शहरातील शास्त्री चौक मधील गुरुद्वारापासून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यात प्रभाग क्रमांक 14 मधील लोकांना आम आदमी पार्टीचे निवडणूक चिन्ह असलेले झाडू घरोघरी जाऊन वाटण्यात आले. आता येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी वर्धा शहरातील सर्व 40 जागांवर लढणार आहे. जनतेच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या पार्टीला शक्ती द्यावी असे आवाहन वर्धा जिल्हा प्रमुख प्रमोद भोमले यांनी या कार्यक्रमादरम्यान केले. लालचंद डोडानी, आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष हूँ.
आज 26/11 को तीन मुख्य कारणों के वजह से हमने आज हमारे प्रभाग क्रमांक 14 में सभी मेरे आम आदमी पार्टी के सदस्य द्वारा एक अच्छा सा गेट टुगेदर प्रोग्राम लेके आज का दिन संविधान दिवस जो बाबा साहेब अम्बेडकर द्वारा पुस्तक का संविधान दिवस बनाया गया था तथा हमारी आम आदमी पार्टी का स्थापना दिवस जो 9वां वर्षगांठ मनाई गई, उसके अलावा मुंबई में जो बम कांड हुए थे 26/11 को बम कांड हुए थे उसके विषय पे आज तीनों दिवस को एक साथ हम लोगों ने हमारे आम आदमी पार्टी के सभी मुख्य कार्यकर्ताओं ने बहुत ही अच्छे से मेरे प्रभाग 14 में रैली निकाल के हर घर घर में आम आदमी पार्टी का प्रचार करते हुए और हमारे आम आदमी प्रचार का बोध चिन्ह जो झाड़ू खराटा होता है वो मेरे माध्यम से हर एक घर घर में पहुंचा के पूरे प्रभाग 14 के नागरिकों को आम आदमी पार्टी का क्या वट होना चाहिए, क्या वर्चस्व होना चाहिए और आम आदमी पार्टी किस क्षेत्र में अच्छे काम कर सकती है, इससे उनको परिभूत अवगत कराया गया, जिसके लिए हर नागरिक को उत्साह दिलाया गया कि आगे आने वाले समय में आम आदमी पार्टी ही एक ऐसी पार्टी होगी जो सारे देश से बुराइयों को और भ्रष्टाचार को और गंदगी को साफ कर सकती है। इसी हिसाब से हम लोगों ने आज अपनी रैली को समाप्त करते हुए समापन कर दिया। जय हिंद, जय भारत। वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात दुकानावर दरोडा टाकून दुकानदाराची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून जुन्या वैमनस्यातून आरोपींनी दुकान मालकाची हत्या केली होती। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात आठवडाभरापूर्वी रात्री 10 वाजता एका इलेक्ट्रॉनिक दुकानावर शस्त्रासहित दरोडा पडला होता। दुकानात घुसून 3 अज्ञात दरोडेखोरांनी तलवारीने दुकानदाराचा गळा चिरला आणि दुकानात ठेवलेली रोकड घेऊन पळून गेले। दुकानातील CCTV कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली असून या घटनेनंतर चिखली शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। आनंद इलेक्ट्रॉनिक्स हे मोठे दुकान चिखली बसस्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर आहे। 55 वर्षीय दुकानदार कमलेश पोपट दिवसभराचा हिशोब करत होते। दरम्यान मुखवटा घातलेले 3 जण आले आणि दुकानात प्रवेश केल्यानंतर एकाने आतून शटर बंद केले। यावेळी दुकानदार पोपट यांनी प्रतिकार केला असता एकाने पोपट यांच्यावर तलवारीने हल्ला केला, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि रोख रक्कम घेऊन तिघेही पळून गेले। पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, ज्यामध्ये पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला होता आणि पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली। जुन्या वादातून दुकान मालकाची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली। 16 तारीख को चिखली शहर में रात में एक आनंद इलेक्ट्रॉनिक्स के जो मालक है उनको लूट कर उनकी हत्या की गई थी और CCTV फुटेज में ये सारी जो हत्या है ये कैद हुई थी। इस पे से थोड़ा सा क्ल्यू हमें मिला था कि आरोपी 3 थे। ऐसी एक घटना 1 महीने पहले देवलगांव राजा पुलिस स्टेशन में हुई थी, जिसमें 2 आरोपी थे, उन्होंने इसी तरह से कुछ रकम व्यापारी से लूटकर वो लेकर गए थे और उसमें जो CCTV फुटेज में जो मोटरसाइकिल उसमें दिखाई दे रही थी उसके नंबर के ऊपर से हम उसका जो इन्वेस्टिगेशन है वो कर रहे थे। वो नंबर के ऊपर से इन्वेस्टिगेशन करते करते हम इन आरोपी तक पहुँचे हैं और इसमें से आज सुबह ये 3 आरोपी को अरेस्ट किया है और कल उनको कोर्ट के सामने हाजिर करके आगे का इसमें इन्वेस्टिगेशन किया जाएगा।
दरवर्षी नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन यंदा मात्र नागपुरात होणार की नाही याबाबत शंका कुशंका निर्माण झाल्या होत्या. शेवटी गुरुवारी कॅबिनेटच्या बैठकीत हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे विदर्भवाद्यांमध्ये नाराजीचा सूर बघायला मिळत असून नागपुरात अधिवेशन घेऊन नागपूर कराराचे पालन करा अशी ठाम भूमिका विदर्भवाद्यांनी घेतली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेमुळे दरवर्षी हिवाळ्यात होणारे अधिवेशन नागपूरला न होता मुंबईला डिसेंबर महिन्यात होत आहे. मागच्या वर्षीही कोरोनामुळे हे अधिवेशन नागपुरात झाले नाही. मात्र आता कोरोनाचे संकट कमी झाले असून सर्व राजकीय उपक्रम सुरू झाले आहेत. सर्वत्र बाजार दुकाने सुरू झाली असून 1 डिसेंबरपासून तर शाळाही उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे केवळ हिवाळी अधिवेशन मुंबईत घेणे म्हणजे विदर्भावर घोर अन्याय करण्यासारखे आहे. विदर्भातील जनप्रतिनिधी, विविध संघटना हिवाळी अधिवेशनाच्या वेळी आपल्या मागण्या, समस्या मोर्चा व रॅलींद्वारे शासनासमोर मांडतात. त्यामुळे या अधिवेशनाला फार महत्त्व असून ज्या हेतूसाठी हे अधिवेशन भरवले जाते तो हेतूच पूर्ण होणार नसल्याने विदर्भाचा विकासच होणार नाही. 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन नागपुरात होण्याची चर्चा होती. मात्र त्यादृष्टीने कुठल्याही हालचाली दिसून येत नव्हत्या. आता हे अधिवेशन 22 ते 28 डिसेंबरपर्यंत मुंबईत घेण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. दरवर्षी नागपुरात हिवाळी अधिवेशन होत असल्यामुळे विदर्भातील विविध मुद्द्यांवर, समस्यांवर चर्चा करण्यात येतात, विकास कार्याला घेऊन निर्णय घेतले जातात. मात्र यावर्षीच्या या निर्णयामुळे नागपूर कराराचे उल्लंघन करून विदर्भावर अन्याय करण्याचे काम या सरकारने केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास 19 महिन्यांपासून राज्यभरातील प्राथमिक शाळा बंद आहेत. मात्र आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे. सध्या शहरी भागातील 8वी ते 12वी तर ग्रामीण भागातील 5वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू आहेत. मात्र प्राथमिक शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जातात की काय अशी भीती सर्वांनाच वाटत होती. कोरोनाचा सावट आता कमी झाल्यामुळे शेवटी शासनाने प्राथमिक विभागातील सर्व शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून या शाळा सुरू करण्यात येणार असून आत्तापर्यंत ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे मोबाईलपासून काहीसा आराम नक्कीच मिळणार आहे. शाळा सुरू होणार असल्यामुळे पालकांमध्येही उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून आपला पाल्य आता शाळेत जाणार यामुळे तेही आनंदात आहेत. तर शिक्षकांच्या मतानुसार विद्यार्थ्यांचा खरा अभ्यास हा शाळेतच होतो. तिथे त्यांना प्रत्यक्ष रूपात शिकवता व समजावून सांगता येतं. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय अगदी योग्य असल्याचं त्यांचं मत आहे. दुसरीकडे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थी तर शाळा व अभ्यासांपासून दिवसेंदिवस दूर जाताना दिसून येत होते. जर शासनाने हा निर्णय आत्ता घेतला नसता तर परिस्थिती याहीपेक्षा गंभीर झालेली बघायला मिळाली असती. त्यामुळे शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर सर्व स्तरावरून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. दिल्लीहून विविध कंपन्यांचा माल घेऊन नागपूरला पोहोचलेल्या ट्रक मधून अज्ञात आरोपींनी तब्बल 77,96,000 रुपये किमतीचे मोबाईल फोन चोरी केले. वाडी पोलिसांनी आष्टी वर्धा येथील रहिवासी अशफाक मुस्तफा खान यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अशफाक फास्ट्रॅक लॉजिस्टिक कंपनीचे संचालक आहेत. 21 नोव्हेंबरच्या रात्री त्यांच्या कंपनीचा ट्रक चालक अलीम खान विविध प्रकारचा माल घेऊन दिल्लीहून नागपूरला आला. वाडी येथील खडगाव रोडवरील मोदिता कंपनीच्या कार्यालयासमोर त्याने आपला ट्रक उभा केला असता ट्रकमधून माल उतरवल्यानंतर त्याच्या लक्षात आले की ट्रकमध्ये 53 खोके कमी आहेत. या 53 खोक्यांमध्ये नामांकित कंपनीचे 130 मोबाईल ठेवलेले होते ज्यांची किंमत 77,96,000 रुपये सांगण्यात येते. अलीमने याची माहिती अशफाकला दिली. अशफाक तातडीने घटनास्थळी पोहोचला व त्याने पोलिसांना पाचारण केले. वाडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चोरीचा आढावा घेतला असता त्यांच्यानुसार ट्रकमधील खोके दिल्ली ते नागपूर दरम्यानच चोरी झाले असावे. वाडी ठाणे परिसरात याआधीही अशा प्रकारच्या चोऱ्या झाल्या असून 53 खोके चोरी करण्यासाठी चोरांनी नक्कीच मोठ्या वाहनाचा उपयोग केला असावा. यामागे एखाद्या मोठ्या टोळीचाही हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. उमरेड शहरातून बोलेरो पिकअप वाहन व मोटरसायकल चोरी प्रकरणी उमरेड पोलिसांनी मध्य प्रदेशातील चिखलाग्राम येथील रामप्रसाद सिखिराम रॉय याला वाहनासह अटक केली. अटक आरोपी विरुद्ध नागपूर, उमरेड, वाठोडा, हुडकेश्वर सह अनेक पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की उमरेड शहरातील जोगी ठाणापेठ येथील रहिवासी
फिर्यादी सुभाष कृष्णराव हरडे यांनी त्यांचे महिंद्रा मॅक्स पिकअप वाहन उमरेड शहरातील राशी पेट्रोल पंप अडायरवाले लेआउटसमोर उभे केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकानाकडे निघाल्यावर त्यांना त्यांची गाडी कुठेच दिसली नाही. तक्रारदार यांनी उमरेड पोलीस ठाण्यात वाहन चोरीची फिर्याद दिली. उमरेड पोलिसांनी पेट्रोल पंपासमोर लावण्यात आलेले CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली असता रात्रीच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आले आणि एक आरोपी पिकअप वाहनात बसून गाडी घेऊन जाताना दिसला. यातील एका आरोपीला उमरेड पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींकडून मध्य प्रदेशातून चोरलेली बोलेरो पिकअप कारही जप्त करण्यात आली असून दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई उमरेड DYSP भीमराव तेले यांच्या मार्गदर्शनाखाली उमरेडचे SHO महेश बोर्टेकर, PSI बट्टूलाल पांडे, जमादार अरुण जयसिंगपुरे, रमेश त्रिपाठी, कॉन्स्टेबल अरविंद चव्हाण आदींनी केली. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.